आजही 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळी परिस्थितीत आहे त्या पाण्याचं नियोजन कसं करायचं हाही एक प्रश्नच असतो। सोलापूर जिल्ह्यातल्या मोडनिम गावात यासाठी एक अनोखी संकल्पना राबवण्यात आली। पाहूया काय आहे ही संकल्पना। गावात पाण्याचा टँकर आला की लोकांची उडालेली भाऊगर्दी हे जणू नेहमीचं चित्र झालंय। मग हंडाभर पाण्यासाठी भांडणं हाणामारीही होतात। सोलापूर जिल्ह्यातल्या या मोडनिंब गावात मात्र सर्वांना समान पाणी मिळावं यासाठी एक अनोखा फंडा वापरण्यात आलाय। टँकरचं पाणी आता रेशनवर उपलब्ध करण्यात आलंय, त्यामुळे टँकर भोवतीची भाऊगर्दी कमी होऊन सर्वांना शिस्तीत पाणी मिळण्यास मदत होतीये। प्रति माणसे प्रति दिवसाप्रमाणे एका माणसाला 5 दिवसात 100 लिटर, जर घरात 4 माणसं असेल 400, घरात 5 माणसं असेल 500 लिटर आपण पाणी देण्याचा प्रयोग केला। त्यात मला 100% खात्री आहे की हा पॅटर्न जर सर्वांनी राबवला तर अजिबात तंटे होणार नाहीत, भांडण होणार नाही, कुणाचे हात मोडणार नाही, कुणाचा बळी याच्यामध्ये जाणार नाही आणि सर्वांना समान पाणी मिळेल। पाण्याच्या रेशनिंगची ही पद्धतही अनोखी आहे। प्रत्येक घरासमोर ठेवलेल्या पिपात त्या त्या प्रमाणात हे पाणी दिलं जातं, त्यामुळे अगदी घरपोहोच पाणी मिळाल्याचा आनंद गावकऱ्यांना उपभोगता येऊ लागलाय। तसंच या सोयीमुळे पाण्याची बचतही झालीय। गावाला याआधी दिवसाला 15 टँकर पाणी लागत होतं, मात्र आता 9 टँकरवर तहान भागू लागलीये आणि अर्थातच यामुळे पाण्याची नासाडीही कमी झालीय। मोडनिम गावच्या या अनोख्या फंड्यामुळे ऐन दुष्काळात ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण कमी झालीय। इतर गावांनीही असाच आदर्श घेतल्यास दुष्काळाचे चटके कमी होण्यास नक्कीच मदत होईल। झी 24 तासासाठी संजय पवार, मोडनिम, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।